महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं आहे. याच वेळी गडकरींच्या घराखाली भाजपचेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील जमा झाले आहेत, त्यामुळे तणाव वाढला आहे. काँग्रेस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसनजवळील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही, पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर जमले, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. जय जवानी, 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 जय जवानी,